नमस्कार. पर्यावरण विषयक जनजागृती करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या काही स्फूर्तीदायक महिलांच्या कथासत्रातली ही पाचवी कथा, अर्थातच मरियम हिची, चेकलिनी गावातली मरियम. दक्षिणी टांझानियाच्या चेकलिनी गावात संध्याकाळ उतरली होती. आपल्याकडच्या छोट्या खेड्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी जसे सगळे पारावर गप्पा मारायला जमतात, तशीच चेकेलिनी मधली मंडळी कामं आटोपून गप्पांचा फड जमवत होती. बाजूच्या एका छोट्या जागेत मात्र अनेक छोट्या मुलामुलींचा ग्रुप नुसत्या गप्पा न मारता हिरिरीनं कसली तरी चर्चा करत होती. त्यांच्या गप्पांमध्ये खूपच वैविध्य असल्यासारखं वाटलं आणि म्हणून मी त्यांच्यातच सामील झाले. त्या टोळक्यामध्ये फक्त तरुण तरुणी नाही तर बऱ्याच आयाबाया पण होत्या. अगदी 10 वर्षांच्या मुलांपासून ते 80 वर्षांच्या बायकांचा गोतावळा चेकेलिनी गाव महिला प्रधान असल्याचा निर्वाळा देत होत. फातिमा लोंगो, 10 वर्षाची शाळकरी मुलगी, तिच्या आईला धन्यवाद देत म्हणाली, मरियम म्हणजे माझी आई नेहमी घरातच असायची. आमच्या पलीकडे तिचं विश्वच नव्हतं. पण मेणमेंट्या केरोसिन दिव्याच्या उजेडात आम्हाला अभ्यास करताना बघून तिला खूप वाईट वाटायचं. ती त्याच वेळी घरात चुलीवर स्वयंपाक करत असायची आणि कमी उजेडामुळे तिलाही अनेकदा हात भाजून घ्यावे लागायचे. त्याचवेळी तिचा अर्धा जीव आमच्यावर असायचा. केरोसिनच्या दिव्यामुळे होणाऱ्या भीषण अपघातांमुळे तिला सतत आमची काळजी लागलेली असायची. अशातच तिला एकदा सरकारी योजनेमध्ये सौर ऊर्जेवर चालणारा कंदील मिळाला. आमची खोली बऱ्यापैकी प्रकाशमान झाली. आता जवळपास आजूबाजूची मुलं आमच्याकडे यायला लागली. ती एवढ्यावरच थांबली नाही, तिने सौर ऊर्जेच्या उपकरणांची माहिती मिळवायला सुरुवात केली. आमच्याकडे असलेला कंदील कसा आहे, तो तयार करायचा झाला तर त्यासाठी काय काय लागेल, या एक एक गोष्टी शिकण्याचा आणि त्या मिळवण्याचा तिनं ध्यासच घेतला. तिचा उत्साह बघून आणखी 4 महिला तिच्या मदतीला आल्या. आता या 5 अशिक्षित पण उत्साही ग्रामीण मातांनी चेकेलिनी गावात सूर्यास्तानंतर प्रकाश आणण्याची कल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. सतत सरकारी दरबारी खेटे घालायचे, गावातल्या बुजुर्ग पण जाणत्या बायकांशी चर्चा करायच्या. या सगळ्यातून त्यांनी एक आराखडा तयार केला. दरम्यानच्या काळात सरकारच्या रुरल वुमन लाईट अप आफ्रिका या योजनेविषयी त्यांना माहिती कळली आणि त्या योजनेचा भाग होऊन त्या झपाट्याने कामाला लागल्या. सर्वात प्रथम त्यांना तांत्रिक गोष्टी शिकून घ्यायला हव्या होत्या. त्यासाठी गावातल्या पुरुष अभियंत्यांची मदत घ्यावी या विचारानं त्यांनी काही अभिनेत्यांशी संपर्क केला. पण त्यांच्याकडून त्यांना उत्तेजन मिळणं तर दूरच, पण टोमणे ऐकून घ्यावे लागले. बायकांनी अशा गोष्टी करत फिरण्यापेक्षा घर सांभाळण्याचे सल्लेही दिले गेले. काहीशा नाराज झालेल्या या बायकांना उमेद दिली ती मरियमच्या 10 वर्षाच्या मुलीनं. तिनं आईला अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष कर आणि कामावर लक्ष दे सांगून पुन्हा एकदा सौर ऊर्जा हेच आपलं लक्ष आहे हे पटवून दिलं. मग या 5 महिलांनी मोठ्या शहरात जाऊन रीतसर शिक्षण घेतलं. 6 महिने अथक परिश्रम घेऊन चेकेलिनी गाव प्रकाशमान केलं. ज्या दिवशी गावातल्या सगळ्या म्हणजे 200 कुटुंबांकडे विद्युत गरज भागवण्यासाठी सौर ऊर्जेचे दिवे आणि उपकरणं लागली, तो दिवस मरियमच्या आयुष्यातला क्रांतिकारी दिवस होता. त्यानंतर तिने या उपकरणांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षणही सुरू केलं. सर्वप्रथम चेकेलिनी गावातल्या सगळ्या महिलांना तिनं प्रशिक्षण दिलं आणि घरातली उपकरणं देखभालीचं तंत्र आत्मसात केलेल्या महिला आत्मविश्वासानं नव्या कामासाठी सज्ज झाल्या. गावातल्या शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक इमारतींमध्ये त्यांनी सौर विद्युतीकरण करण्यासाठी तिथल्या लोकांना उद्युक्त केलं आणि त्या इमारतींमध्येच चार्जिंग स्टेशन्स निर्माण केली, जेणेकरून ज्या कुटुंबांना स्वतःची घरं नाहीत ते त्यांची उपकरणं त्या स्टेशन्सवरून चार्ज करून घेऊ शकतील. तोपर्यंत अर्थातच आजूबाजूच्या गावांमध्ये याची बातमी पसरलीच होती. मग या महिलांनी दक्षिण टांझानियातील मतवारा आणि लिंडी या दुर्गम जिल्ह्यांमध्ये असाच प्रयोग राबवला. तिथला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या उपकरणांच्या देखभालीसाठी मनुष्यबळ कमी पडायला लागलं. मग मरियमनं काही संस्थांची मदत घेतली. सरकारी मदत घेऊन एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. या प्रशिक्षण केंद्रात तरुणींनी आणि महिलांनी प्रशिक्षण घेऊन गावातल्या सौर प्रकल्पांना चालना दिली आहे. मरियम म्हणते, आमचा हा प्रयोग म्हणजे इतर महिलांसाठी आव्हान असेल. ज्या महिलांना काही बदल घडावा अशी इच्छा आहे आणि त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलनही करावयाचं आहे, त्यांना या प्रयोगामुळे निश्चितच स्फूर्ती मिळेल.
त्या आमचं अनुकरण करतील अशी मला नक्की खात्री आहे. पूर्ण अशिक्षित असूनही आणि टांझानियाच्या बाहेर कधीही न पडलेल्या बायकांनी ऊर्जा क्षेत्रात केलेली ही एक प्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल. संपूर्ण समुदायाला त्यांच्या स्वतःच्या सौरयंत्रणेचा फायदा होऊ शकेल यासाठी स्थानिक पातळीवर उपकरणं खरेदी केली जातात. गावकरी त्यांच्या उपकरणांचा खर्च 5 वर्षांच्या हप्त्यांमध्ये परत करतात आणि त्याची देखभाल करतात. या निधीतून महिला अभियंत्यांना त्यांच्या कामासाठी मासिक वेतन मिळण्याची हमी देखील मिळते. या महिलांनी ग्राम समित्या स्थापन करून त्या समित्यांची अधिकृत नोंदणी बँकांकडे केली आहे, त्यामुळे पैसे जमा करणं, त्याचा योग्य विनियोग करणं सहज शक्य होतं. यातल्या अनेक महिला रोल मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे प्रत्येक घराला तर प्रकाश मिळालाच, पण घरासमोरचा दिवा पथदर्शक म्हणूनही काम करतोय. रस्त्यावरील अंधार दूर होण्यासाठी मदत झाल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन होणाऱ्या गुन्ह्यामध्ये घट झाली आहे. छोट्या गावातील महिलांची ही कामगिरी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे यात शंकाच नाही.